गुणवंत होतो तेव्हा समाजाचं देणं लागतो। त्यामुळे आपल्या गुणवत्तेचा उपयोग स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी न करता समाजाकरता करा असं आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। आर्यवैश्य स्नेह मंडळाच्या वतीनं आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते। हा कार्यक्रम 20 जुलैला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात पार पडला। यावेळी मंचावर VNIT चे डॉक्टर मुकुंद महाजन यांच्यासह आर्यवैश्य स्नेह मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते समाजामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यासोबतच उच्च पदस्थ पदाधिकारी, संशोधक, डॉक्टर्स, इंजिनियर, प्राध्यापक अशा विविध पदांवर काम करणाऱ्यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यापुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी समाजामधील सर्व भेदभाव सोडून आपल्या ज्ञानाचा वापर सर्वांना होईल यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। काळाच्या कसोटीवर यशस्वी होण्यासाठी कर्म हे एकच सूत्र उपयोगी पडतं आणि ज्यांचं कर्म योग्य असतं त्यांच्याच पायावर भाग्य लोळण घालतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं। खरं तर ज्या समाजामध्ये गुणवंतांचा सत्कार होतो तो समाज कधीच मागे बघून बघायची आवश्यकता पडत नाही आणि खरं तर हे माझं सौभाग्य आहे की या प्रियदर्शनी सभागृहात याचं उद्घाटन झाल्यानंतर पहिला कार्यक्रम जर कोणता होत असेल तर हा गुणवंतांचा सत्काराचा कार्यक्रम असेल आणि हे सभागृह गुणवंत घडवण्यासाठी, गुणवंतांना दिशा देण्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवण्यासाठी हे सभागृह आजच्या या शुभारंभापासून योग्य पद्धतीने गुणवंताच्या विकासामध्ये दिशा देण्यामध्ये काम करेल हा मला विश्वास आहे। दरवर्षी या कार्यक्रमाचं मला निमंत्रण दिलं जातं आणि मीही साधारणतः एका वर्षाचा जर अपवास सोडला तर 11 वर्षापैकी 10 वर्ष या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात मी आलो आहे। एक आमदार म्हणून आणि आता अर्थमंत्री म्हणून मला या गोष्टीची जाण आहे की कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ती अर्थव्यवस्था औद्योगिक विकासाने सशक्त होत नाही, ती अर्थव्यवस्था इतर माध्यमातून सशक्त होत नाही, त्या अर्थव्यवस्था 21व्या शतकामध्ये सशक्त करायची असेल तर ती गुणवंताच्याच माध्यमातून होऊ शकते, कारण ज्ञानापेक्षा आता दुसरी कोणतीही धनसंपत्ती या जगामध्ये नाही। आणि यासाठीच आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये गुणवंत होऊन योगदान देताना जे विद्यार्थी विद्यार्थिनी काम करतात, प्रयत्न करतात, यश संपादन करतात, त्या सर्वांचं कौतुक करण्याचा जो प्रयत्न समाजाच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतो त्या कार्यक्रमात मी प्रामुख्याने मुद्दा उपस्थित राहतो। मी या जिल्ह्यामध्येही विचार केला की आपला जिल्हा लोक म्हणायचे की शेवटच्या टोकावरचा जिल्हा आहे, आपल्या जिल्ह्याला म्हणायचे नक्षलग्रस्त जिल्हा आहे, मागास जिल्हा आहे, पण मी निर्णय केला आज 600च्या वरती शाळा आपण डिजिटल केल्या, अंगणवाडी आपण स्मार्ट करतोय, स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासिका केली, ज्योती सारख्या ठिकाणच्या मुलींना शाळेत जाता यावं म्हणून सायकली देण्याचा उपक्रम केला, चुबगी हायस्कूल आपण एक मॉडेल स्कूल करण्याचा निर्णय केलाय, बगारशामध्ये 7 कोटी रुपये खर्च करून डिजिटल शाळा करतोय। संकल्प एकच आहे की नगर परिषदच्या शाळेमध्ये ऍडमिशन साठी कोणीही मला चिठ्ठी मागत नाही, लोक चिठ्ठी मागायला येतात ते माउंट कॉन्व्हेंट मध्ये मला ऍडमिशन करून द्या, कार्मेल अकादमी मध्ये करून घ्या। मी संकल्प केलाय की नगर परिषद जिल्हा परिषदच्या शाळेत ज्या दिवशी लोक ऍडमिशन साठी मंत्री म्हणून माझी चिठ्ठी नेतील त्या दिवशी खरोखर आपण शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचवू शकलो हा त्याचा खरा अर्थ होईल। यावेळी मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा भाषणे झाली। कार्यक्रमाला माजी महापौर राखी कंचर्लावार, नगरसेवक सुभाष कासनगुट्टुवार यांच्यासह समाज बांधव, गुणवंत विद्यार्थी आणि चंद्रपूर शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते।